आणि आता बघूयात देश विदेशातल्या घडामोडी. दिल्ली सामूहिक प्रकरण खटल्याचा निकाल आता शुक्रवारी 2:30 लागणार आहे. सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला, त्यानंतर कोर्टानं आपला निर्णय शुक्रवारपर्यंत राखून ठेवला. आता कोर्ट शुक्रवारी दुपारी 2:30 शिक्षेवर सुनावणी करणार आहे. बुधवारी सकाळी 11:00 सुमारास दोषी असलेल्या चारही आरोपींना दिल्लीच्या साकेत कोर्टात हजर करण्यात आलं. सरकारी वकिलांनी आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली, तर बचाव पक्षाच्या वकिलांनी जन्मठेपेची मागणी केली. आरोपींना सुधारण्याची एक संधी द्यावी, आरोपींचं वय लक्षात घ्यावं, व्यक्ती जन्मानं खुनी नसते असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. तर या खटल्यातल्या चारही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी युवा संघटनांनी केली आहे. वेगवेगळ्या युवा संघटनांनी साकेत कोर्टाच्या बाहेर निदर्शनं केली. या आरोपींची कृत्य हे दुर्मिळात दुर्मिळ आहे, त्यामुळे त्यांना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी या आंदोलकांनी केली. दोन हजार 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पडद्या आडून हालचाली सुरू केल्या. यासंदर्भात भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. मोदी यांच्या नावाची आताच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यास अडवाणी यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांचा विरोध आहे. नरेंद्र मोदींच्या प्रचार प्रमुख पदावरून सुरू झालेलं महाभारत अजूनही संपायला तयार नाही. प्रचार प्रमुख पदावरून मोदी पायउतार होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मोदी प्रचार प्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. भाजपच्या प्रचार प्रमुखपदी अरुण जेटली यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी मोदींच्या प्रचार प्रमुख पदाला सुरुवातीपासूनच विरोध केलाय. उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरनगरच्या दंगलीमागे राजकीय पक्षांचा हात असू शकतो असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलंय. हिंसेबाबतचा संपूर्ण अहवाल हाती आल्याशिवाय याविषयी मी जास्त बोलणार नाही असंही ते म्हणाले. 2014 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात जातीय दंगलींचं प्रमाण वाढू लागलंय, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं. केंद्र सरकारनं 11 राज्यांना जातीय दंगली होऊ शकतात असा इशारा दिलाय. राजस्थानमध्ये झालेल्या काँग्रेसच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पुन्हा गरिबांना साथ घातली आहे. देशातील गरीब जनतेला पूर्ण अन्न मिळालंच पाहिजे असा नारा त्यांनी दिला. माझ्या स्वप्नांना तिलांजली, ते जनतेचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आसाराम यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी आसारामची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. तसंच उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास होण्याची मागणीही त्यांनी केली. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गेल्या 16 महिन्यांपासून तुरुंगात असलेले वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयात जामिनासाठी पुन्हा अर्ज केला. सर्वोच्च न्यायालयात सीबीआयला तपासासाठी दिलेल्या 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानं त्यांनी जामिनासाठी अर्ज केलाय. झी 24 तास एक पाऊल पुढे.